मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की ज्यांना सांगितलं तर घोड्याच्या हिशोबाने उभा राहायचे प्लीज. मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती आहे. धन्यवाद. एवढ्या लोकांना बघितलं ना का माझी फाटते बोलताच येत नाही. महत्वाचा वेळ माझ्यासाठी दिलाय तुम्ही, मला भेटायला स्पेशली आले, बघायला स्पेशली आले, त्यासाठी खरंच. मला एक सांगा, अरे ऐका ना, मला एक सांगा, एवढं सुमडीत ठेवलंय सगळं, तुम्हाला टीप लागली होती इकडे येणार त्याची. यांनी तारीफ केली ती ताई, आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे, पण आपलं जे कर्तव्य ते आपण करत राहायलाच हवं. शेवटी आपला एक रूलच आहे ना, की एक असा टाइम होता की आपण 1 रुपया कमवत होतो, आताच आपण 10 रुपये कमवतोय, तर ऑब्व्हियसली त्यातले 5 रुपयाचा आपण कोणाला मदत केली तर आपल्याला तर 5 रुपये येत आहेत ना, पण 5 रुपये मदत तर होते लोकांना. आणि श्रीमंत योगी मित्र मंडळ यांचं मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी एवढं प्रॉपर सगळं सिक्युरिटी वगैरे दिली, एवढं बोलवलं, इज्जत दिली. आपला डायलॉग आहे ना, समाजात इज्जत आहे. पण मला एकच करणं आहे, समाजाला कळतं कुठून की इज्जत कसे काय द्यायला येतात ते. नाही पण भावांनो धन्यवाद. अशा एवढ्या लोकांना बघितलं ना का माझी फाटते बोलताच येत नाही का मला. पण लव्ह यू, लव्ह यू. तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ माझ्यासाठी दिलाय, तुम्ही मला भेटायला स्पेशली आले, बघायला स्पेशली आले, त्यासाठी खरंच आभार आहे. नाही आपण गणपती बाप्पाचा हे करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मेन 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 श्रीमंत योगी राजाचा इज्जत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. श्रीमंत काय बोलू, श्रीमंत ऐकलं मी काय बोलू. हॅलो चेक, हॅलो 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 भाऊ माझी खरंच लायक नाही, मला का माईक दिलाय. आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल श्रीमंत योगी मित्र मंडळ यांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि युट्यूबच्या जगातला उभरता तारा मनी उर्फ म्याऊ यांच्याकडून 2 शब्द ऐकून घ्या. या नमस्कार मित्रांनो, मला वाटलं 2 मित्र पडले तर तिसऱ्या मित्राला काय नाही घेतलं. तर श्रीमंत योगी मित्र मंडळ या मंडळाला मी गेले 5-6 वर्ष झाले ओळखतो, आणि तेव्हाही यायचो आणि आत्ताही आलोय, आणि त्याच जिद्दीने आणि त्याच हौसेने येतोय. त्यामुळे या मंडळाचं आभार मानतो की आज त्यांनी आम्हाला इथे पाहुणे म्हणून बोलवलंय. थँक्यू. मी श्रीमंताला विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. चला एकदा आवाज द्या, एकच वादा, एकच वादा.